So we are discussing the numericals on chapter number first, that is rotational dynamics of 12th science. And in today's lecture we are discussing type number 11, that is problems on minimum speed at the top in vertical circular motion. म्हणजे जेव्हा पार्टिकल वर्टिकल सर्क्युलर मोशन करत असेल आणि जेव्हा तो टॉप पोझिशनला असेल म्हणजे हायेस्ट पोझिशनला असेल त्यावेळेस त्याचा मिनिमम स्पीड किती असतो या फॉर्म्युल्यावर डिपेंड असणारे एक्झाम्पल्स आपण बघतोय. हाच फॉर्म्युला आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी पण अप्लाय करता येतो. स्पिरिकल वेल ऑफ डेथ मध्ये पण आपल्याला हा फॉर्म्युला वापरता येतो की जेव्हा तो मोटरसायकलिस्ट त्या स्पिरिकल वेल ऑफ डेथ मध्ये फिरत असेल जेव्हा तो टॉप मोस्ट पोझिशनला असेल तेव्हा त्याचा मिनिमम स्पीड किती पाहिजे त्यावेळेस पण हा फॉर्म्युला तुम्हाला वापरता येईल. किंवा एखादा व्हेकल कॉन्व्हेक्स ब्रिजवरनं चाललंय तर कॉन्व्हेक्स ब्रिजला टॉप पोझिशनला जेव्हा ते व्हेकल जाईल तर तेव्हा त्याचा मिनिमम स्पीड किती पाहिजे की जेणेकरून त्या व्हेकलचा आणि ब्रिजचा कॉन्टॅक्ट न तुटला पाहिजे तर तो स्पीड किती पाहिजे. सेम फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे आणि त्या ठिकाणी बॅलन्सिंग कंडिशन पण तुम्ही तयार करू शकता. बघा फॉर्म्युला काय आपल्याला तयार करता येईल. तर टू मेंटेन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन ॲट द टॉप पोझिशन द कंडिशन इज एकदम टॉप पोझिशनला काय असेल तर त्याचा वेट त्या बॉडीचं वेट डाऊनवर्ड डायरेक्शन ॲक्ट होईल आणि सेंट्रिप्युटल फोर्स त्या वेटला बॅलन्स करेल किंवा सेंट्रिप्युगल फोर्स त्या वेटला बॅलन्स करेल असं म्हटलं तरी चालतं. सो MG इज इक्वल टू MV स्क्वेअर बाय R. सो व्हेलॉसिटी ॲट द टॉप पोझिशन ऑर मिनिमम व्हेलॉसिटी ॲट द टॉप पोझिशन इज अंडर रूट GR. या व्हेलॉसिटीपेक्षा कमी व्हेलॉसिटी जर असेल तर मात्र टॉप पोझिशनला ती बॉडी तिची मोशन मेंटेन करणार नाही. जास्त व्हेलॉसिटी असेल तर त्या ठिकाणी ती व्हर्टिकल टॉप पोझिशनला जर व्हेलॉसिटी जास्त गेली तर त्यावेळेस काय होईल नेमकं स्पिरिकल वेल ऑफ डेथमध्ये तो फिरत राहील पण तो जर कॉन्व्हेक्स ब्रिजवरनं जात असेल तर तो त्या ब्रिजला सोडेल. म्हणून हा मिनिमम व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला लक्षात घ्या आणि कशाप्रकारे त्याला इंटरप्रिट करायचं ते पण लक्षात घ्या. हाच फॉर्म्युला आपल्याला अँग्युलर व्हेलॉसिटीसाठी पण तयार करतो. वेट ऑफ द बॉडी इज इक्वल टू सेंट्रिप्युटल फोर्स म्हणजे MG इज इक्वल टू MR ओमेगा स्क्वेअर. सो ओमेगा इज अंडर रूट GR. या फॉर्म्युलाने तुम्हाला मिनिमम अँग्युलर व्हेलॉसिटी पण काढता येते ॲट द टॉप पोझिशन. तुम्हाला मिनिमम फ्रिक्वेन्सी पण काढता येते. ओमेगाच्या ऐवजी 2πn जर आपण घेतलं तर मिनिमम फ्रिक्वेन्सी ॲट द टॉप पोझिशन इज 1/2π अंडर रूट GR ॲट द टॉप पोझिशन. हां वेगवेगळ्या पोझिशनला ही फ्रिक्वेन्सी वेगवेगळी होईल कारण की व्हर्टिकल सर्क्युलर मोशन सुरू असताना स्पीड हा वेगवेगळ्या पोझिशनला वेगवेगळा असतो हे आपल्याला माहिती आहे. टेक्स्टबुकमध्ये मात्र या टाईपवर एक्झाम्पल विचारलेलं आहे. एक्झरसाईजमधलं 18वं एक्झाम्पल आपण या ठिकाणी सॉल्व करतोय. काय म्हटलं बा, अ मोटर सायकलिस्ट इज अंडर गोईंग व्हर्टिकल सर्कल इनसाइड अ स्पियर ऑफ डेथ स्पिरिकल वेल ऑफ डेथ. हां द स्पीड ऑफ द मोटर सायकलिस्ट व्हॅरीज बिटवीन 6 m/s अँड 10 m/s. म्हणजे कोणत्या तरी पोझिशनला त्याचा स्पीड 6 m/s होतोय कोणत्या तरी पोझिशनला 10 m/s होतोय असा तो कमी जास्त होतोय. कॅल्क्युलेट द डायमीटर ऑफ स्पियर ऑफ डेथ तर त्या स्पियरची डायमीटर तुम्हाला शोधायची आहे. हाऊ मच मिनिमम व्हॅल्यू आर पॉसिबल फॉर दीज टू स्पीड्स तर या दोन स्पीडसाठी किती मिनिमम त्या ठिकाणी व्हॅल्यू पॉसिबल आहे ते पण आपल्याला शोधायचं आहे. आता काय काय दिलं पहा, 6 m/s आणि 10 m/s या रेंजमध्ये त्याचा स्पीड व्हॅरी होतोय तर आपल्याला माहिती आहे की जास्त स्पीड बॉटम पोझिशनला असतो आणि कमी स्पीड हा टॉप पोझिशनला असतो. म्हणून व्हेलॉसिटी ॲट द टॉप आपण घेतली 6 m/s आणि 10 m/s घेतली ही व्हेलॉसिटी ॲट द लोएस्ट पोझिशन ऑर बॉटम पोझिशन. वी हॅव टू फाईंड डायमीटर ऑफ द स्पियर आणि मिनिमम व्हॅल्यूज त्याचे आपल्याला शोधायचे आहेत. मग कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीनुसार आपण त्या ठिकाणी डायमीटर किंवा रेडियस काढण्याचा प्रयत्न करूया. आपण पहिले बघा काय म्हटलंय, कायनेटिक एनर्जी ॲट द लोएस्ट पोझिशन प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट द लोएस्ट पोझिशन इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ॲट द टॉप पोझिशन प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट द टॉप पोझिशन. कायनेटिक एनर्जी ॲट लोएस्ट पोझिशनचा फॉर्म्युला काय येईल, हाफ MVL स्क्वेअर. पोटेन्शियल एनर्जी ॲट द लोएस्ट पोझिशन 0 असते म्हणजे MG इंटू H व्हॅल्यू 0. कायनेटिक एनर्जी ॲट द टॉप पोझिशन म्हणजे हाफ MVT स्क्वेअर प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट द टॉप पोझिशन इज MG आणि टॉप पोझिशनला H व्हॅल्यू असते ट्वाईस आर. सो इट इज VL स्क्वेअर इज इक्वल टू VT स्क्वेअर प्लस 4 GR.
अपन यम क्या कॉमन काढून कॅन्सल केला, बरोबर आहे, हा हा पण कॅन्सल केला, त्यामुळे इथे टू आला, त्यामुळे इथे फोर झाले. सो व्ही एल स्क्वेअर प्लस इज इक्वल व्ही टी स्क्वेअर प्लस फोर जी आर. व्ही एल आपल्याला माहिती आहे टेन, सो टेनचा स्क्वेअर. व्ही टी माहिती आहे आपल्याला सिक्स, सो सिक्सचा स्क्वेअर प्लस फोर जी आर. सो हंड्रेड मायनस 36 इज इक्वल टू 4 जी आर, मीन्स आर इज इक्वल टू 64 अपॉन 4 जी, म्हणजे 64 अपॉन 40. जी ची व्हॅल्यू मी 10 घेतली आहे, सो 64 अपॉन 40 मीन्स 1.6 मीटर. मग रेडियस जर 1.6 मीटर आहे तर डायमीटर आपल्याला शोधता येतं. डायमीटर म्हणजे काय? ट्वाईस रेडियस. सो इट इज 3.2 मीटर. हा झाला त्या स्पियरचा डायमीटर. कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा वापर करून आपण त्या डायमीटर स्पियरचा डायमीटर शोधला आहे. आता आपल्याला मिनिमम व्हॅल्यू आणि मॅक्झिमम व्हॅल्यू, त्या सॉरी मिनिमम व्हॅल्यू ॲट द लोएस्ट पोझिशन आणि ॲट द टॉप पोझिशन शोधायचे आहेत. मिनिमम व्हॅल्यू किती असेल? टॉप पोझिशनला अंडर रूट आर जी. आर आहे 1.6 इंटू 10 इज इक्वल टू रूट 16, म्हणजेच 4 मीटर पर सेकंड. म्हणजे टॉप पोझिशनला त्या मोटरसायकलिस्टची मिनिमम वेलॉसिटी 4 मीटर पर सेकंद पाहिजे, पण इथे मात्र त्या टॉप पोझिशनला त्याची वेलॉसिटी 6 मीटर पर सेकंद आपल्याला दिलेली आहे. कमीत कमी मात्र 4 मीटर पर सेकंद त्याची लागेल. आणि बॉटम पोझिशनला मिनिमम वेलॉसिटी किती पाहिजे? तर ती असते अंडर रूट 5 जी आर. सो 5, जी ची व्हॅल्यू 10, आर ची व्हॅल्यू 1.6, सो इट इज अंडर रूट 80, मीन्स 4 रूट 5 मीटर पर सेकंद. सो द मिनिमम व्हॅल्यूज ॲट बॉटम अँड टॉप पोझिशन मस्ट बी 4 रूट 5 मीटर पर सेकंद अँड 4 मीटर पर सेकंद रिस्पेक्टिवली. म्हणजे आता या एक्झाम्पलकडे लक्ष व्यवस्थित. त्यांनी आपल्याला दिलं आहे की एक मोटरसायकलिस्ट फिरतो आहे त्या स्पिरिकल वेल ऑफ डेथमध्ये, आणि त्याचा स्पीड 6 मीटर पर सेकंद आणि 10 मीटर पर सेकंद या रेंजमध्ये व्हॅरी होतो आहे. साहजिकच कमी स्पीड असेल टॉप पोझिशनला, म्हणून आपण 6 मीटर पर सेकंद हा स्पीड घेतला टॉप पोझिशनचा आणि 10 मीटर पर सेकंद हा स्पीड घेतला बॉटम पोझिशनचा. त्या स्पीडचा वापर करून आणि कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा वापर करून आपण त्या स्पियरची रेडियस काढली आणि नंतर मग आपल्याला मिनिमम स्पीड शोधता आले. पॉईंट व्यवस्थित लक्षात घ्या काय केलंय आपण. तर त्यानंतर सेकंड एक्झाम्पल इज अ मोटरसायकलिस्ट राईड्स इन अ व्हर्टिकल सर्कल इन अ हॉलो स्पियर ऑफ रेडियस 3 मीटर. त्या हॉलो स्पियरची रेडियस 3 मीटर दिली आहे आणि त्याच्या आतमध्ये तो मोटरसायकलिस्ट फिरतोय व्हर्टिकल सर्कलमध्ये. फाइंड द मिनिमम स्पीड रिक्वायर्ड सो दॅट ही डज नॉट लॉस कॉन्टॅक्ट विथ द स्पियर ॲट द हायस्ट पॉईंट. मग किती मिनिमम स्पीड पाहिजे? द मिनिमम स्पीड ॲट द टॉप सो दॅट ही डज नॉट लॉस कॉन्टॅक्ट इज व्ही इज इक्वल टू अंडर रूट आर जी. आर इज 3, जी इज 10, सो इट इज अंडर रूट 30. आणि अंडर रूट 30 तुम्हाला शोधता येतं, ॲन्सर तुम्हाला काढायचं आहे. मी फक्त 5 पॉईंट लिहिलेलं आहे, ॲन्सर तुम्हाला शोधून ते कम्प्लीट करायचं आहे. द थर्ड एक्झाम्पल इज अ मोटरसायकलिस्ट राईड्स इन अ व्हर्टिकल हॉलो स्पियर ऑफ रेडियस 5 मीटर. म्हणजे स्पिरिकल वेल ऑफ डेथ आहे, त्याची रेडियस 5 मीटर आपल्याला दिलेली आहे. फाइंड द मिनिमम अँग्युलर स्पीड रिक्वायर्ड सो दॅट इट डज नॉट लॉस कॉन्टॅक्ट विथ द स्पियर ॲट द हायेस्ट पॉईंट. किती मिनिमम स्पीड अँग्युलर स्पीड पाहिजे की जेणेकरून तो हायेस्ट पोझिशनला कॉन्टॅक्ट त्याचा तुटणार नाही त्या स्पियरसोबत. सो रेडियस इज गिवन 5 मीटर अँड मिनिमम अँग्युलर वेलॉसिटी ॲट द टॉप पोझिशन यू हॅव टू फाइंड. द मोटरसायकलिस्ट डज नॉट लॉस कॉन्टॅक्ट ॲट द टॉप इफ सेंटीमीटर फोर्स इज प्रोवाइडेड बाय वेट. सो एम आर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू एम जी. सो ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट जी बाय आर. जी इज 9.8, आर इज 5, सो इट इज रूट ऑफ 1.96, सो 1.4 रेडियन पर सेकंड. सो द मिनिमम अँग्युलर वेलॉसिटी ॲट द टॉप मस्ट बी 1.4 रेडियन पर सेकंड सो दॅट द मोटरसायकलिस्ट डज नॉट लॉस इट्स कॉन्टॅक्ट. बघा आता या एक्झाम्पलपासून समोरच्या एक्झाम्पल्समध्ये तोच कॉन्सेप्ट वेगवेगळ्या प्रकारे वापरला गेला आहे. आता मोटरसायकलिस्ट त्या स्पियरमध्ये फिरत होता, आता तोच कॉन्सेप्ट इथे कसा वापरला जातो त्याकडे लक्ष ठेवा. अ बकेट कंटेनिंग वॉटर इज टाईड टू वन एंड ऑफ अ रोप 8 मीटर लाँग. 8 मीटर लांबीचा दोर आहे, त्याला आपण एक बकेट बांधलेली आहे अँड रोटेटेड अबाउट द अदर एंड इन अ व्हर्टिकल सर्कल. आणि ती बकेट आपण पाण्याने भरलेली बकेट आपण त्या व्हर्टिकल सर्कलमध्ये त्याला फिरवतोय. फाइंड द नंबर ऑफ रोटेशन्स पर मिनिट म्हणजे फ्रिक्वेन्सी इन ऑर्डर दॅट वॉटर इन द बकेट मे नॉट स्पील. किती मिनिमम फ्रिक्वेन्सीने त्याला फिरवायचं की जेणेकरून त्या बकेटमधलं पाणी खाली पडायला नको. सो रेडियस ऑफ द व्हर्टिकल सर्कल इज 8 मीटर अँड यू हॅव टू फाईंड मिनिमम फ्रिक्वेन्सी. मग आता कंडिशन काय घेसाल?
condition is the water in the bucket do not spill at the top point if centripetal force is equal to weight of water. So mr omega square is equal to mg. So omega at the top is equal to under root g by r. So frequency is 1 upon 2 pi under root g by r. म्हणजे फ्रिक्वेन्सी काढण्यासाठी आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे. आपण व्हॅल्यूज पुटअप करू. हा 2 पाय स्क्वेअर रूटच्या आतमध्ये घेऊन टाका. सो इट इज अंडर रूट ऑफ जी अपॉन 4 पाय स्क्वेअर आर. जी इज 9.8, 4 पाय स्क्वेअर इज 9.87 अँड आर इज 8. याला आपण सॉल्व करूया. सो इट इज 0.1762 आरपीएस पर सेकंदमध्ये मिळालं. पर मिनिटमध्ये आपल्याला विचारलेलं आहे, तेव्हा याला 60 मल्टिप्लाय केलं की आरपीएम मध्ये कन्वर्शन होतं. सो 0.1762 इंटू 60 मीन्स 10.57 आरपीएम. म्हणजे एका मिनिटामध्ये 10.57 रिव्होल्यूशन्स आपल्याला त्या ठिकाणी द्यावे लागतील की जेणेकरून टॉप पोझिशनला त्या बकेटमधलं पाणी खाली पडणार नाही. बघा तोच कॉन्सेप्ट वेगळ्या एक्झाम्पलमध्ये. अ फिजिक्स टीचर स्विंग्स अ पेल ऑफ वॉटर इन अ व्हर्टिकल सर्कल 1.2 मीटर इन रेडियस ॲट कॉन्स्टंट स्पीड. व्हर्टिकल सर्कलमध्ये त्या पेल ऑफ वॉटरला फिरवतोय आणि रेडियस आहे व्हर्टिकल सर्कलची 1.2 मीटर. कॉन्स्टंट स्पीडनी फिरवतोय. हां, व्हॉट इज द मॅक्झिमम टाइम पिरियड इफ द वॉटर इज नॉट टू स्पील. काय मॅक्झिमम टाइम पिरियड असेल की जेणेकरून त्यातलं पाणी खाली पडायला नको. बघा त्याला फिरवतोय या प्रकारे, तर त्या पाण्याचं वेट आणि सेंट्रिफ्युगल फोर्स एकमेकांना बॅलन्स करतील. सो फॉर वॉटर नॉट टू स्पील ॲट द टॉप पोझिशन सेंट्रिपिटल फोर्स इज इकडे वेट ऑफ द वॉटर म्हणजेच एमआर ओमेगा स्क्वेअर इज इकडे एम जी म्हणजेच ओमेगा इज इकडे अंडर रूट जी बाय आर. म्हणजेच टाइम पिरियडचा फॉर्म्युला आपल्याला मिळतो अंडर रूटमध्ये 4 पाय स्क्वेअर आर अपॉन जी. बघून या फॉर्म्युला कसा तयार केला, तर 4 पाय स्क्वेअर म्हणजे 9.87, आर इज 1.2 अँड जी इज 9.8. सॉल्व करा लॉगच्या सहाय्याने. लॉगच्या सहाय्याने तुम्ही जर सॉल्व केलं तर तुम्हाला आन्सर मिळेल 2.197. आता इथे मी कॅल्क्युलेशन दाखवलेले नाहीत, तुम्हाला लॉगचे कॅल्क्युलेशन करता येतात. तुम्हाला करायचे आहेत लॉगचे कॅल्क्युलेशन या ठिकाणी. देअरफोर मॅक्झिमम टाइम पिरियड इज 2.197 सेकंड. आता इथे मॅक्झिमम टाइम पिरियड का बरं म्हटलं, मिनिमम टाइम पिरियड का नाही म्हटला. फ्रिक्वेन्सी मिनिमम असेल, अँग्युलर व्हेलॉसिटी मिनिमम असेल, पण टाइम पिरियड मात्र मॅक्झिमम असेल. ते लक्षात घ्या, ते जर मिनिमम आहे तर टाइम पिरियड मॅक्झिमम. तोच कॉन्सेप्ट अजून वेगळ्या प्रकारे. बघा काय म्हटलंय, अ फ्लाय ओव्हर ब्रिज इज इन द फॉर्म ऑफ सर्क्युलर आर्क ऑफ रेडियस 30 मीटर. 30 मीटर सर्क्युलर आर्क किंवा आर्क असणारा तो फ्लाय ओव्हर आहे. फाइंड द लिमिटिंग स्पीड विच अ कार कॅन क्रॉस द ब्रिज विदाऊट लॉसिंग कॉन्टॅक्ट विथ द रोड ॲट द हायएस्ट पॉईंट. अज्युम दॅट सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ द कार इज 0.5 मीटर अबाव द रोड. आता हा कॉन्सेप्ट लक्षात घ्या. हा असा तो फ्लाय ओव्हर आहे समजा की ज्याची रेडियस आहे 30 मीटर आणि या फ्लाय ओव्हरवरनं ही कार चालली. ठीक आहे, ही कार जात असताना या कारची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी 0.5 मीटर वर आहे. त्यामुळे जेव्हा ही कार हे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कम्प्लीट करेल तेव्हा त्या सर्कलची रेडियस किती होईल, 30 + 0.5. म्हणून 30.5 मीटर ही त्या व्हर्टिकल सर्कलची रेडियस असेल. आणि आपल्याला काय म्हटलंय त्यांनी की जेव्हा ती कार या टॉप पोझिशनला पोहोचेल तेव्हा तिची मोशन मेंटेन राहिली पाहिजे. म्हणजे कारनी या रोडला सोडायला नको किंवा ती जम्प व्हायला नको. तर मग त्या ठिकाणी कंडिशन असेल सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू वेट ऑफ द कार. सो एम व्ही स्क्वेअर बाय आर इज इक्वल टू एम जी म्हणजेच व्ही इज इक्वल टू अंडर रूट जी आर. फॉर्म्युला तो झाला, बरोबर आहे. मग बकेटमधून पाणी सांडायला नको किंवा स्पिरिकल वेल ऑफ डेथमध्ये त्या मोटरसायकलिस्टची मोशन असू द्या किंवा कॉन्व्हेक्स ब्रिजवर मोटरची मोशन असू द्या, फॉर्म्युला एकच आहे. व्ही इज इक्वल टू अंडर रूट जी आर. व्हॅल्यूज टाका. जीची व्हॅल्यू 9.8, आर इज 30.5. सो इट इज 298.9 म्हणजे 17.29 मीटर पर सेकंड. स्क्वेअर रूट तुम्हाला शोधता येतं. इथे लॉगचे कॅल्क्युलेशन तुम्हाला दाखवायचे आहेत. मी लॉगचे कॅल्क्युलेशन केलेले नाहीत किंवा मी दाखवलेले नाही आहेत, तुम्हाला दाखवायचे आहेत. तर मिनिमम स्पीड शुड बी 17.29 मीटर पर सेकंड ॲट द टॉप ऑफ द ब्रिज सो दॅट द कार डज नॉट लॉस कॉन्टॅक्ट ॲट द टॉप पोझिशन. ओके, असे वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला तो फॉर्म्युला वापरता येतो.